असतील तर येऊ दे ना बाबा. चला धवलं तर ऐकू. एक गोष्ट सांगू, अरे आपले आगरी मुलं समाजाची धवलारी म्हणजे पुरोहित बोलतो बाबा तिला. आज तुम्ही आम्ही सगळं सोशल मीडियावर आलो, सगळे झिंगाट केला, आपण मजा केली, पण आपली गोर भाषा ते धवलारीने जोपासली. हो आपली गोर भाषा धवलारीने जोपासली, आपल्या चालीरीती परंपरा. आपण पैशेवाले झालो, लाख करोड रुपये आपण लग्न कर्ज केला, पण धवलारीने आपली परंपरा. ती धवलारी आता अवनी पाटीलच्या रूपाने आले. अरे आपण शिकलो, मॉडेल झालो, भाषेचा आपल्याला लाज वाटायला लागली, पण अवनी पाटील सारखी पोर संसार करत, शिक्षण करत, अरे पोरेला पण शिकवत, सगळ्या गोष्टी करून समाजाला पण वेळ देत, ही धवलारी आहे. तिच्यासाठी काला झाला पाहिजे. आज तिचा अभ्यासाचा दिवस आहे, कारण उद्या मास्टरची एक्झाम आहे. तरी पण बिचारे आमची प्रेमा खातीर आली. ये तुझा आवाज ऐकू, जोरदार स्वागत करूया धवलारी अवनी पाटील. या सगळं करतो बाबा, संसार पण करतस, सगळ्या गोष्टी करतस, कशा काय घर करतस. मला इच्छा असं तर झालं होतं. बरं आता तुला बरेच अगदी महोत्सव मी भरला, मला वाटतं आपण पण सगळ्या ठिकाणी महोत्सव केला, तयार पण तू होतीस. मला वाटतं आगरी पुरोहित ही पहिली अशी धवलारी नाही जिला या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरस्कार पण भेटलेली पहिली धवलारी नाही. त्याला तुझ्यासाठी जोरदार चालू झाला पाहिजे. बरं एका मिनिटात तुझं मत वेलकम आहे, एका मिनिटात तुझं मत आता एक तू आमच्या समोर मांड भाई, तुला कसं वाटतं? मत तर मांडायचं, एवढं सांगायचं तर जशी मी पुढे नेत आहोत संस्कृती तशी तुम्ही पण द्या. शॉर्टकट कडक काम जोरदार चालला. फक्त एकच आवडी असं आपल्या समाजाने हजार आवडी पाठी तयार झाले पाहिजे, तेव्हा आपली संस्कृती आपली भाषा ठीक आहे. बस धन्यवाद. बाकी काही ना नाही, या 500 रुपये दिलेच असतं मी तुला. अरे बाबा आई माऊली कुठशी पण तुला काय पण देणार. धन्यवाद. अरे जरा जोरदार टाळ्या वाजव आमच्या कलाकारांच्या वतीने. अरे घरला समान कोणाला नाही भेटत. सो थँक्यू आमची लाखी बहिणीस. चला या बसा दिदी, तुम्ही मागं बसण्याचा आहे. बस महेश आले काय बाय बसा.